थकीत पगार मिळत नसल्यामुळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी संप पुकारला होता. मात्र आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला आहे. बेस्ट प्रशासनानं पूर्ण पगार देण्याचं आश्वासन दिल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं संपकऱ्यांच्या शिष्टमंडळानं सांगितलंय. मे महिन्याचा अर्धा पगार बँक खात्यात जमा करण्यात आलाय. थकीत पगाराविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांनी या संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र आज बेस्टचे कर्मचारी कामावर रुजू झालेत.